नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर EPS 95 पेन्शनबाबत EPFO सरकारवर तीव्र संताप. पेन्शनधारक स्वतःला भिकारी आणि अनिवासी म्हणवतात. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता EPFO याबद्दल अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे बघा, EPS 95 पेन्शनबाबत EPFO सरकारवर तीव्र संताप. पेन्शनधारक स्वतःला भिकारी आणि अनिवासी म्हणवतात. बघा, EPS 95 EPS पेन्शन अपडेट काय आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्र सरकारबाबत मोठे दावे केले जात आहेत. हे आम्ही नाही तर पेन्शनधारक स्वतः करत आहेत. किमान पेन्शनचा मार्ग मोकळा करण्यासाठी EPFOवर दबाव आहे. सरकारला ठामपणे बोला. बघा कशा पद्धतीने या ठिकाणी माहिती दिलेला आहे. सरकारला ठामपणे बोला. पेन्शनधारकांना जागरूक करणाऱ्यांपैकी अनिल कुमार नामदेव यांनी सोशल मीडियावर EPS 95 पेन्शनबद्दल पोस्ट केले. लिहिले की सरकारच्या दृष्टीने कदाचित पेन्शनधारकांवर खर्च करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी आहे. भिकाऱ्यालाही दर्जा नसतो. एखादा भिकारी 3-4 वेळा आला तर तो लोक हार मानून त्याच्या पिशवीत 1-2 नाणे टाकून त्याचे चांगले काम मिळवतात. बघा, या ठिकाणी इथे शेकडो भिकारी वर्षानुवर्ष दे दे राम दिला दे रामच्या नादात मरत आहेत. पण सरकारला दयेचा एक थेंबसुद्धा देता आलेला नाही. बघा, या ठिकाणी दे दे राम दिला दे राम या नादात मरत आहेत पेन्शनधारक. सरकारला पण मात्र दयेचा एक थेंबसुद्धा या ठिकाणी देता आलेला नाही. स्वतःचे पेन्शन आणि पगाराचा प्रश्न आला तर सरकारच्या एका बैठकीत सर्व काही सोडवले जाते. बघा, अनिल कुमार यांनी लिहिले, जेव्हा त्यांच्या स्वतःच्या पेन्शन आणि पगाराचा प्रश्न येतो तेव्हा एका बैठकीत एकाच आवाजात त्यांनी अगणित वाढ केली आणि गेल्या 7 वर्षापासून पेन्शनधारकांसाठी काहीही केले नाही. आधीच्या सरकारची काही मजबुरी होती का हे कळू शकले नाही. पण आता नव्याने आलेल्या सरकारची काही खास मजबुरी आहे असे वाटते. सरकारमधील इतर सहभागींची इच्छा असल्याशिवाय मोदी असतील तर ते शक्य आहे असे म्हणणे कठीण होईल. बघा, कायदेशीर लढाईचा शेवट काय, पुन्हा या ठिकाणी आपल्याला संभ्रम निर्माण होतो. कायदेशीर प्रक्रियेचीही तीच अवस्था आहे. तेथेही पेन्शनधारकांची सुनावणी नाही. नुसते इकडे तिकडे फिरणे, एका सुनावणीतून दुसऱ्या सुनावणीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. ज्येष्ठ नागरिकांची प्रकरणे सुनावणीसाठी कोणत्याही प्राधान्यक्रमाने ठेवू नयेत. ते सर्व त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहेत हे माहीत असूनही अनेक याचिकाकर्ते दिवसेंदिवस देवाला प्रिय होत आहेत. बघा, राजकीय घडामोडी बदलल्याने तुमचेही नशीब बदललेल का, पुन्हा प्रश्नचिन्ह. नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचीही कोणाला काळजी नाही. धन्य आहे लोकशाही नावाचे सरकार आणि संवेदनशील न्यायव्यवस्था. त्यांना आमचा विनम्र अभिवादन. या पलीकडे कोणी काय म्हणेल, पुन्हा प्रश्नचिन्ह. बघा, आम्ही आमचा आवाज उठवत राहू. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, राजकीय घडामोडी बदलल्याने तुमचेही नशीब बदलेल का, पुन्हा प्रश्नचिन्ह. मित्रांनो, तुम्हाला काही सांगायचं आहे का, पुन्हा प्रश्नचिन्ह. बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी EPS 95 पेन्शनबाबत EPFO सरकारवर तीव्र संताप. पेन्शनधारक स्वतःला भिकारी आणि अनिवासी म्हणवतात. याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.